नमस्कार, मी अर्शिन खान. देशाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. इसिस काश्मीर या संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती गंभीर यांनी दिली आहे. गौतम गंभीर यांना धमकीचा मेल आला होता. इसिस काश्मीरनं जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर आता त्यांच्या घराबाहेर सुरक्षिततेत वाढ करण्यात आली. ईमेलवरून ही धमकी पाठवण्यात आली असल्याचं देखील गंभीर यांनी सांगितलंय. दहशतवादी संघटनेनं गंभीरला आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अधिकृत ईमेल आयडीवरून रात्री 9:30 सुमारास धमकीचा मेल आला असल्याचं गंभीरने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. दरम्यान खासदार गौतम गंभीर यांना इसिस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी येताच त्यांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर गंभीर यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली अशी माहिती दिल्लीच्या DCP श्वेता चव्हाण यांनी दिली आहे.